नमस्कार, सिंधुदुर्गमध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा। पालकमंत्री उदय सामंत किती खोटं बोलणार, आमदार नितेश राणेंचा पलटवार। परप्रांतीय कामगारांची पायपीट सुरूच। आणि काजूला योग्य हमी भाव मिळण्यासाठी जिल्हा बँकेने करावे प्रयत्न, अतुल काळसेकर यांची मागणी। हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस। सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। पालकमंत्री किती खोटं बोलतात हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या समोर आलंय। गोव्यात पत्रादेवीतील बैठकीनंतर लगेच उदय सामंत यांनी कोरोना टेस्ट गोव्यात होणार असल्याचं जाहीर केलं, पण ही तपासणी गोव्यात होणार याचं कोणतं लेखी पत्र आहे का? टेस्टचा 2-2.5 हजाराचा खर्च नेमकं कोण करणार? हा खर्च गोवा सरकार करणार की महाराष्ट्र सरकार करणार, असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी केलाय। पाहूयात। सिंधुदुर्गाचे पालकमंत्री किती खोटं बोलतात याचं उत्तम उदाहरण आज परत एकदा जिल्हावासियांच्या समोर आलेलं आहे। त्या दिवशी झराप पात्रदेवीला गोव्याच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक होते आणि मग ते कुणाला येतात आणि जाहीर करतात की ह्यापुढे कोरोनाचे पॉझिटिव्हचे सगळे टेस्ट हे गोव्याकडे जाणार आणि 7 तासांमध्ये आपल्याला टेस्ट भेटणार असं ते जाहीर करतात। मला ह्या निमित्ताने त्यांना विचारायचं आहे की त्यांच्याकडे असं कुठलं पत्र आहे ज्याच्याने सिंधुदुर्ग जिल्हावासियांना खात्री होईल की खरंच ह्याच्या पुढे सगळे टेस्ट गोव्याला होणार आहेत। दुसरं आहे की जवळपास 2-2.5 हजाराचा जो खर्च प्रत्येक टेस्टच्या मागे असेल तो नेमकं कोण करणार आहे? गोवा सरकार करणार की सिंधुदुर्ग प्रशासन करणार? ह्याच्याबद्दल त्यांनी थोडी माहिती आम्हाला द्यावी। ह्या अशा पद्धतीने त्यांनी जिल्हावासियांमध्ये विश्वास द्यायला पाहिजे की ते जे माहिती देत आहे ती खरंच असेल तर ह्याबद्दल त्यांनी पुरावे द्यावे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस। सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांचा स्वतःचे गाव गाठण्यासाठी पायी प्रवास सुरू आहे। जिल्ह्यातून अशा कामगारांची गावी सोडण्याची व्यवस्था होत असताना देखील काही मजूर पायी घरी निघालेत। वैभववाडीत गेले 2 दिवस पायी निघालेल्या अशा मजुरांना पोलिसांनी रोखून पुन्हा त्या ठेकेदारांच्या ताब्यात दिलं आहे। पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यातून मोठ्या प्रमाणात मजूर जिल्ह्यात आले होते, मात्र कोरोनाचा वाढता लॉकडाऊन पाहून त्यांनी आपल्या मूळगावी जाण्याचा निर्णय घेतलाय। शासनाच्या स्तरावर त्यांची व्यवस्था टप्प्याटप्प्यानं केली जाते, मात्र काही जण पायीच निघालेत। कणकवली तालुक्यातून मध्य प्रदेशात निघालेल्या अशाच मजुरांना वैभववाडी पोलिसांनी करूळ चेकपोस्टवरती अडवलं। त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसल्यानं त्यांना पुन्हा माघारी धाडलं। सलग 2 दिवस असे मजूर पायी चालत निघाल्याचे सापडले आहेत। मजूर स्थलांतराचा विषय अधिक गंभीर बनत चालला असल्याचं या निमित्तानं निदर्शनास येत आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस। सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। कोरोनाचा फटका काजू व्यवसायाला बसला असून शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळणे गरजेचं आहे। यावर्षी अतिशय कमी दर मिळाल्याने काजू व्यावसायिकांचे कंबरडच मोडले आहे, त्यामुळे काजूला योग्य हमीभाव मिळणे गरजेचं आहे। यासाठी जिल्हा बँकेने प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी केली आहे। गेल्या वर्षी इंटरनॅशनल मार्केटमध्ये दरामध्ये झालेलं प्रचंड फ्लक्च्युएशन
आणि करोनामुळे गेले 2 महिने असलेले लॉकडाऊन यामुळे काजू बागायतदार, काजू कारखानदार आणि काजू उद्योग हा प्रचंड संकटात आलेला आहे। म्हणजे मागचे 8 दिवसांपूर्वी काजूची खरेदी सुरू झालेली आहे। मार्च पहिल्यापासून काजूचा हंगाम सुरू होतोय, पण प्रत्यक्षामध्ये काजू ही खरेदी लॉकडाऊनमुळे बंद होती आणि जो दर काढला गेला तो दर 70 रुपये 80 रुपये असा दर हा काजू शेतकऱ्यांना मिळतोय आणि हा अत्यल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत, गेल्या वर्षी 140 130 रुपये दर होता, गेल्या वर्षीच्या तुलनेने हा दर अत्यंत कमी आहे। लॉकडाऊनच्या अगोदर म्हणजे 22 मार्चच्या अगोदर जर कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्गचा याचा जर स्टॅटिस्टिकल डाटा घेतला तर तो बांदा मार्केट जे आहे ते बांदा मार्केट 130 वरून 122 पर्यंत आलं होतं आणि बांद्या व्यतिरिक्त कुडाळ कणकवली हे जे मार्केट आहे हे मार्केट हे जवळजवळ 111 पर्यंत येऊन थांबलं होतं आणि आता हे मार्केट जे सुरू झालं परत ते मार्केट अगदी 80 रुपये 85 रुपये आणि त्यात कारखानदार असोसिएशननी दर जो काढला तो वेगुर्ल्यासाठी 85, बांद्यासाठी 100, सावंतवाडीसाठी 95, कणकवलीसाठी 80 रुपये दर असा अत्यंत कमी दर काढला आणि हा या दराला कोणताही शेतकरी हा सॅटिस्फाईड नाही। शेतकऱ्यांची मागणी किमान 120 रुपये दर मिळायला पाहिजे आणि कारखानदार असोसिएशनचं म्हणणे की आम्ही 100 रुपयाच्या वरती दर देऊ शकत नाही आणि त्यामुळे गोवा राज्याच्या धर्तीवर गोवा राज्याने या सगळ्या विषयाचे सोल्युशन काढलं त्या धर्तीवर या काजू उद्योगाला उद्योगासाठी सोल्युशन काढलं पाहिजे असं म्हणणं आहे। तसं गोवा सरकारने काजू खरेदी जी आहे ही गोवा बागायतदार संघाकडनं काजू खरेदी सुरू केली आणि त्यांनी 105 रुपये दर काढले आणि वरचे 15 रुपये जो आहे ते 15 रुपये गोवा गव्हर्नमेंट त्याच्या पक्क्या गोवा बागायतदारच्या पक्क्या बिलावर 15 रुपयाची सबसिडी शेतकऱ्यांना देणार आहे। आमचं म्हणणं होतं की गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवारांनी याच काजू उद्योगाच्या संकटासाठी 100 कोटी रुपयाची तरतूद केली गेली होती आणि ही अखर्चित तरतूद आहे जी काजू उद्योग अडचणीच्या जागी समिती दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती। त्या समितीच्या शिफारशीनुसार अर्थसंकल्पामध्ये 100 कोटी रुपये तरतूद आहे। हे अखर्चित 100 कोटी रुपये या काजू खरेदीसाठी वापरावे आणि ही 15 रुपये ही सबसिडी त्यातनं द्यावी अशी आमची मागणी आहे आणि सरकारने याला सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज आहे। जिल्हा झाला नाही खरं म्हणजे हा बिझनेस करणं काजूचा ज्या विविध कार्यकारी सोसायट्या ज्या आहेत किंवा तालुका खरेदी विक्री संघ आहे त्यांना सोपा नाही आहे किंवा 120 रुपयांनी आम्ही समजा त्या खरेदी केली तर एका ट्रक लोडची किंमत होते जवळजवळ 12 ते 15 लाख रुपये म्हणजे एखादी आमची विविध कार्यकारी सोसायटी आहे त्या सोसायटीला जवळजवळ 10 लोड घ्यायचे ते 1.25 कोटी रुपयाचं भांडवल कर्ज म्हणून बँकेकडनं घ्यावं लागेल आणि एखाद्या तालुका खरेदी विक्री संघाला असंच कर्ज घ्यावं लागेल आणि आमच्या सगळ्या सोसायट्या आहेत त्यांचा जीव हा अत्यंत लहान आहे म्हणजे त्यांचा टर्नओवर आत्ताचा 5 ते 6 लाखाचा आहे आणि अचानक 5 ते 6 लाखावर अगदी 1 कोटीचा टर्नओवर हे त्यांना ते पॉसिबल होणार नाही आणखी बँकेच्या आर्थिक गणितामध्ये नियमांमध्ये त्या सोसायट्यांना एवढ्या मोठं कॅश क्रेडिट आम्ही देणं कठीण आहे त्यांना आणि हे आम्ही जेव्हा बँकेच्या संचालक मंडळाला पटवून म्हणजे बँकेच्या अध्यक्षांची हे होती घोषणा केली होती की आम्ही बँक सोसायट्यांना आणखी खरेदी विक्री संघांना कमी 9% कर्ज देऊ कर्ज द्यायला हरकत नाही पण त्यांना धंदा करता आला पाहिजे तो धंदा करता येणं शक्य नव्हतं। आज त्या काही एकाही सोसायटीने बँकेकडे या कॅश क्रेडिटसाठी अप्लिकेशन केले त्या एकाही खरेदी विक्री संघांनी यासाठी अप्लिकेशन केलेलं नाही अर्ज केलेला नाही कारण यातली अडचण अशी की यातनं झालेले घट आहे वजनातली घट आहे समजा खरेदीदार नाही मिळाला तर काय करायचं। सगळ्यात मोठा अडचण आहे जी आहे की इंटरनॅशनल मार्केटमध्ये काजूचे दर घसरल्यामुळे आमचे कोकणातील काजू कारखानदार आणि गोव्यातील कारखानदार कर्नाटकातील कारखानदार केरळमधील कारखानदार खुशीची गाजरं खात आहेत। त्यांना असं वाटतं की 700 रुपये दर झाला डॉलरमध्ये 60 रुपयांनी 65 रुपयांनी काजू पीक झाली आहे त्यामुळे ही आम्हाला देशातला काजू नकोच आम्ही आमचे कारखाने परदेशी काजूच्या जीवावर चालू शकतो अशा प्रकारे त्यांना वाटतंय आणि त्यामुळे ही शेतकऱ्यांची झालेली मोठी अडवणूक आहे। नुकतीच केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि राज्याचे माजी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेब यांच्याकडे मागणी केली आहे की परदेशातला जो काजू येतो आहे त्या काजूला किमान 6 महिन्यासाठी तरी बंदी घाला
याचं कारण असं आहे की आपल्या संपूर्ण देशातील काजू कारखान्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी ही 20 लाख मेट्रिक टन आहे आणि काजू बीचं उत्पादन हे 7.5 लाख मेट्रिक टन होतं. त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत कारखाने देशातील काजू बीवर चालू शकतात आणि ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर ह्या कारखान्यांसाठी परदेशी काजू बी खुली करावी, जेणेकरून हे कारखाने जे आहेत कारखाने आता जे अडवणुकीचं धोरण आहे की आम्हाला नकोच काजू दे, देशातला आपल्या भारतातील काजूच आम्ही खरेदी करणार नाही अशी जी अडवणुकीची भूमिकेत ना राहत मिळेल त्यांना खरेदी करावं असं वाटेल कारण त्यांना याच काजूवर पुढचे 6 महिने कारखाने चालवतात. मी अशी मागणी केली गोवा सरकारने सुद्धा मागणी केली. नुकतीच आम्ही आमच्या महाराष्ट्राचे आपले सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आम्ही मागणी केली की 6 महिने किमान परदेशी काजूवर बंदी घालावी जेणेकरून देशातील काजू बीला चांगला दर मिळेल. आज जो 70 रुपये 80 रुपयांनी 2 महिन्याचं क्रेडिट द्यायला द्या पाहिजे तर घ्या नाहीतर नको अशा ज्या टर्म्स कंडिशनवर खरेदी झालं त्यात काजू बागायतदारांना काजू शेतकऱ्यांना मोठी राहत मिळेल. आज सगळ्यात मोठी इकॉनॉमी जिल्ह्यातली काजू उद्योगावर आहे. जवळजवळ 2 ते 2.5 हजार कोटी रुपयांचा टर्नओव्हर हा जिल्ह्यामध्ये काजूच्या याच्यात या 2-3 महिन्यात होतो. हे सगळं ठप्प आहे आणि याचा इनडायरेक्टली परिणाम मार्केटवर होणार आहे, जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यावर होणार आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी किमान 6 महिन्यासाठी तरी परदेशी येणाऱ्या काजूवर बंदी घालावी आणि सरकारने जो शेतकऱ्यांना किमान किलोला 15 रुपये सबसिडी द्यावी अशी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमची मागणी आहे. दर्जात्मक आणि धोरणात्मक काजूसाठी जिल्ह्यातला 1 नंबरचा काजू हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला काजू म्हणून ओळखतात म्हणजे त्यातल्या बांदा तोडामार्गमधली काज जी बांद्याची काज ही सगळ्यात काजू बी 1 नंबर म्हणून ओळखली जाते कारण त्याची इल्ड सुद्धा खूप जास्त आहे. म्हणजे 1-4 किलो काजू बी प्रोसेस केल्यानंतर 1 किलो काजू बी मिळते. म्हणजे जवळजवळ हा उतारा बाकी तालुक्यांमध्ये किंवा बाकी सगळ्या ठिकाणी 25% उतारा आहे किंवा 24% उतारा आहे. नेमका बांद्यामधला उतारा किंवा दोडामार्ग मधला उतारा हा 32% उतारा आणि जो काही घर आहे त्याची टेस्ट वेगळी आहे. आणि ज्याचा आग्रह आम्ही जिल्हा म्हणून करतो की जर जीआय मानांकन या काजूला आपण केलं समजा घेतलं समजा जीआय मानांकन तर आपला काजू हा वेगळ्या दराने वेगळ्या मानांकनाने मार्केटमध्ये रजिस्टर होऊ शकतो त्याला एक चांगला दर मिळू शकतो. पण ही मोठी लॉंग प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेससाठी पुढचे 4-5 वर्ष सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर हे 100% यशस्वी होऊ शकतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. कोरोना युद्धातून किंजवडे गावातील मुंबई स्थित भूमिपुत्र व गावच्या भूमिपुत्रांचे रक्षण व्हावे यासाठी मंदिराचे पुजारी समीर रुनकर यांनी किंजवडे श्रीदेव स्थानेश्वराला दुग्धाभिषेक करून गावचे व सर्व चाकरमान्यांचे रक्षण कर असं साकडं घातलं आहे. कोरोना विषाणूच्या महामारी जगभरात असंख्य बळी गेलेत. मुंबई पुणे ही ठिकाणं तर रेड झोन खाली आहेत. अशा मुंबई व पुणे या ठिकाणी राहत असलेल्या आपल्या किंजवडे गावातील मुंबई स्थित लेकरांना तसेच गावातील सर्व नागरिकांना लेकरांना सुखी समाधानी ठेव त्यांचं रक्षण कर असं साकडं किंजवडेच्या श्रीदेव स्थानेश्वराला मंदिराचे पुजारी समीर रुनकर यांनी घालून शिवलिंगावर दुग्धाभिषेक देखील केला. नमो प्रशिष्ठाय त्रिने हरिष्ठाय नमो नमः सर्वस्मै तद्विमिति सर्वाय नमः भद्रदसे विश्वोत्पत्तोभवाय नमो नमः प्रबलतमसे तत्समरे हराय नमो नमः जनसुभकृते सुखोद्युक्तौ मृडाय नमो नमः परमः शिवरे श्रीगुणे शिवाय नमो नमः. पुष्पदंत उवाच महिम्न पारंदे परमभिषोदृगे श्रीब्रह्मादिनाम विद्रवसन्नास्त्वयिग्रह अथावाच सर्वस्वमति परिणामादिगुणं ममापेक्षसूत्रे हरनिरुपमादपरिग्रह अधीतपन्थानन्दवच महिमावाङ्मुनसयोर्दव्यावृत्त्यायन्द्रिकृतमिधत्ते. कोरोनाच्या परिस्थितीत आज सर्वत्र लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरं देखील बंदच आहेत. त्यामुळे गावातील लोकांना मंदिरात देखील दर्शनासाठी जाता येत नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेत शिवलिंगावर दुग्धाभिषेक करत किंजवडेच्या श्रीदेव स्थानेश्वराकडे भूमिपुत्रांना सुरक्षित ठेव असं साकडं घातलंय.
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. डॉक्टर, शास्त्रज्ञ, शासन सर्वजण कोरोनाचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहेत. माणगाव दत्त मंदिरात कोरोना प्रादुर्भाव कमी व्हावा, भूमिपुत्रांचं रक्षण व्हावं यासाठी दत्त महाराजांना साकडं घालण्यात आलं आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यासाठी यज्ञ देखील करण्यात आला आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या देशाने पाहिलेलं स्मार्ट सिटीचं स्वप्न कधी अस्तित्वात येईल माहिती नाही, पण स्मार्ट सरपंचांचं स्वप्न मात्र साकार झालंय ते मालवण तालुक्यातल्या हडीगावात. इथले स्मार्ट सरपंच महेश मांजरकर यांनी आपल्या स्मार्ट नियोजनानं कोरोनाला हद्दपार तर केलंय, मात्र कोरोनाच्या लढ्यातही गावाचं गावपण, माणूस की जिव्हाळा आणि मानसिकता कशी टिकवावी याचा आदर्श अवघ्या महाराष्ट्र समोर ठेवलाय. पाहुयात कोरोना लढ्याची ही स्मार्ट स्टोरी. मालवण आचरा मार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असणारे हडी हे आदर्श ग्राम. हडी सरपंच महेश मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली हडीगावच्या विकासाचा झंझावात सुरू आहे. व्यापक दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून महेश मांजरेकर यांची ओळख आहे आणि म्हणूनच त्यांनी कोरोना व्हायरसला हद्दपार करण्यासाठी गावात केलेल्या उपाययोजना या जिल्ह्यासाठी आदर्शवत ठरणाऱ्या आहेत. लॉकडाऊन कालावधीत ग्रामस्थांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली गेली. स्वयंसेवकांमार्फत गावात जीवनावश्यक साहित्य घरपोच करण्यात आलं. मास्क, सॅनिटायझर जंतुनाशक फवारणी यासह सर्व सुविधा पुरवल्या गेल्या. त्या पद्धतीने नियोजन केलं, ज्या घरांमध्ये अन्नधान्याची टंचाई भासू शकते अशा लोकांसाठी धान्य दुकानदारांशी संपर्क साधून त्यांच्यापर्यंत धान्य कसं पोहोचेल थेट त्यांच्या घरापर्यंत यांची व्यवस्था आपण दोन दुकानदारावर, गावातील दुकानदारांजवळ केली. त्यामुळे त्यांनी फोन केल्यानंतर त्यांच्या घरापर्यंत धान्य केलं. रेशनिंग सार्वजनिक जी वितरण व्यवस्था आपल्या सरकारची आहे त्यामध्ये सुद्धा गर्दी होता का म्हणे याची दक्षता घेऊन दुकानाची जबाबदारी एकेका वाडीतील स्वयंसेवकावर दिली आणि त्या स्वयंसेवकांमार्फत धान्य दुकान त्यांच्या घरापर्यंत किंवा धान्य जे काही त्यांना मिळतं आहे ते धान्य त्यांच्या घरापर्यंत देण्याची व्यवस्था या स्वयंसेवकांनी केली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा कुठल्याही स्वरूपाची अडचण येणार नाही, पूर्णपणे परिपालन केलं जाईल याची दक्षता या स्वयंसेवकांनी घेतली. त्याचा फायदा असा झाला की कुठल्याही स्वरूपाची गडबड झाली नाही. गावामध्ये आवश्यक असलेली भाजी असेल किंवा अन्य वस्तू असतील, खाद्यपदार्थ असतील, अत्यावश्यक जी काही सेवा असतील ती आजूबाजूच्या गावातून खरेदी करून ती विकण्याचं काम सुरुवातीच्या टप्प्यामध्ये केलं. काही त्या कालांतरानंतर काही भाजीवाले व्यापारी आपल्या गावामध्ये आले, त्यांच्याही मार्फत प्रत्येक वाडीवाडीत जाऊन सोशल डिस्टन्सिंग पाळून त्या ठिकाणी भाजी व्यवस्था ही आठवड्यातून दोन वेळा भाजी वितरण असेल किंवा अन्य विशेष आवश्यक गोष्टी याची आपण या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. अत्यंत चांगलं काम हे गावातील प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पेक्षाही जास्त काम हे आपले स्वयंसेवक करताना दिसत आहेत. स्वयंसेवक हे गावातलेच कार्यकर्ते असल्यामुळे, गावातले नागरिक असल्याकारणाने त्यांची ही दक्षता घेण्याची पद्धत अतिशय चांगली असल्यामुळे गावातील जनतेने त्यांना उत्स्फूर्तपणे सहकार्य केलेले आहे. गावातील ज्या लोकांना नियमित औषधोपचार लागतं त्यासाठी गावातील तीन व्यक्ती
हे बाहेर शहरात जाण्यासाठी, मालवणसारखे शहर असेल, आचरेसारख्या भागामध्ये जाण्यासाठी तीन व्यक्तीची नियुक्ती केलेली आहे. त्या तीन व्यक्तींना आपण तहसीलदारामार्फत ओळखपत्र दिलेलं आहे, जेणेकरून या तीन व्यक्ती गावातील अडीअडचणीच्या काळामध्ये ज्यावेळी गरज लागेल त्या व्यक्तींना घेऊन किंवा त्यांना लागणारे औषध उपचार असतील तर ती औषधे थेट त्यांच्या घरापर्यंत देण्याचं काम हे तीन स्वयंसेवक करत आहेत. त्याशिवाय दोन मेडिकल, राणे मेडिकल असेल आणि सरस्वती मेडिकल, हे स्वस्तम जेनेरिक मेडिकल, यांच्याशी संवाद चालू. आपण त्यांच्यामार्फतही मेडिकल औषधांची सोय गावामध्ये थेट पोच करण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला यश आलेलं आहे. गावातील जे सब पोस्ट ऑफिस आहे मालवणचं, या पोस्ट ऑफिसमध्ये कुठल्याही बँकेचं, सिंधुदुर्ग बँक सोडून कुठली राष्ट्रीयकृत बँक, इतर बँक आहे, त्यांच्या जी काही रक्कम आहे ते आधार कार्डवरती त्यांना 5,000 रुपयापर्यंत रक्कम ही गावातच उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आर्थिक समस्या असतील, जीवनावश्यक वस्तूंच्या समस्या असतील किंवा आरोग्य विषयाच्या काही समस्या असतील या बाबतीमध्ये गावातीलच या ठिकाणी आपण सोय करून दिलेली आहे. गावामध्ये आरोग्य उपकेंद्र आहे, त्यांच्यामार्फत अत्यावश्यक जे काही किरकोळ गोष्टी आहेत, सर्दी खोकल्यासारख्या गोष्टी, तापासारखे किरकोळ जे आजार आहेत, जे आजार गंभीर स्वरूपात दखल घेण्यासारखे नाही परंतु किरकोळ जे औषधं उपलब्ध आहेत ती त्यांच्यामार्फत देण्याचाही प्रयत्न आपण केलेला आहे. शहरामधील डॉक्टर दिघे यांच्याशी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण संवाद साधून काही पेशंटना आपण या ठिकाणी मोबाईलद्वारे, व्हॉट्सअपद्वारे त्यांना संवाद साधून त्यांच्यामार्फत सुद्धा औषध उपचार या ठिकाणी केलेलं आहे. लॉकडाऊन काळात पंचायत समितीने घेतलेल्या ऑडिओ कॉन्फरन्स वेळी आपण केलेल्या उपाययोजना या सर्व ग्रामपंचायत सरपंचांना सांगितल्या. आपल्या गावातील बरेचसे लोक, साधारणतः माझ्या गावची लोकसंख्या 2,000 आहे परंतु 5,000 लोक ही सर्वसाधारण मुंबईसारख्या शहरामध्ये आहेत, त्यांचाही या ठिकाणी उलटसुलट त्यांची बातमी मीडियामध्ये बातम्या येतात, त्यामार्फतही त्यांच्यामध्ये गैरसमजाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या कोणकोण सांगताय की त्यांना सरपंचांनी पत्र लिहून त्यांना येण्यासाठी परवानगी मिळते, असे त्यांच्या मनामध्ये संभ्रमाची अवस्था आहे की काय नक्की केलं पाहिजे, नक्की काय करलं पाहिजे, अशा स्वरूपाचे त्यांच्यावर प्रश्न होते, तर त्यांचेही मला फोन यायचे. म्हणून त्यांच्यासाठी आपण ग्रामपंचायतमार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधलाय. या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या संवादामध्ये साधारणतः 35 लोक या ठिकाणी अटॅच झालेले होते, जवळजवळ 20 लोक त्यामध्ये सरपंच म्हणून माझ्याशी बोलले, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण दिली, त्यांची काळजी घेतली, तुमच्या त्या मुंबईमध्ये त्यांची आता कुठल्या परिस्थितीमध्ये राहत आहे याची आपण दक्षता घेतली, त्यांच्यापासून माहिती घेतली, त्यांना गावामध्ये यायचं असेल तर गावामध्ये यायच्या काय काय नियम आहेत, काय काय काळजी घेतली पाहिजे याचीही त्यांना माहिती दिलेली आहे. 14 दिवस असेल, 28 दिवस असेल, क्वारंटाईनची पद्धत काय आहे, आपल्या घरामध्ये तुम्ही कुठल्या स्वरूपाची रचना करू शकता याची गाईडलाईन्स त्यांना आपण इथून जे प्रशासनाने, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने जे काही गाईडलाईन्स तयार केले त्याची माहिती आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली. त्यामुळे मुंबईची लोकसुद्धा उत्सुकता होती की आपल्या गावामध्ये काय चाललं आहे आणि त्याच्यामध्ये गावातली सुद्धा माहिती त्यांना दिली. त्याच्यामुळे तेही लोक समाज आहेत, काही लोकांचे आई वडील इथे आहेत, ती लोक मुंबईला आहेत, त्यांच्यासुद्धा इत्यंभूत माहिती त्यांना फोनवर मिळतेच आहे, परंतु गावाचा प्रथम नागरिक म्हणून त्यांच्या परिवाराची जबाबदारी घेण्याची जबाबदारी ही आमची ग्रामपंचायत आहे, सरपंच म्हणून माझी आहे. त्यामुळे त्यांना आम्ही पूर्णपणे आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही कुठल्याही स्वरूपाची काळजी करू नका, तुमचे जे नातेवाईक गावामध्ये आहेत त्यांची संपूर्ण जबाबदारी ही गाव म्हणून आम्ही घ्यायला तयार आहोत, तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही सुरक्षित राहा, आपली काळजी घ्या, असं आव्हान आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. मुंबईमध्ये काही तरुण मुलं नोकरीनिमित्त काही ठिकाणी अडकलेली आहेत, गोव्यामध्ये काही अडकलेले आहेत, मुंबईमध्ये अडकलेले आहेत, या मुलांसाठी सुद्धा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमार्फत त्यांना त्यांच्या ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आपण त्यांना मदत पोचवलेली आहे. त्यामुळे तीही लोक त्या ठिकाणी समाधानी, त्यांचीही नावं आपण त्या लोकांना कळवलेली आहेत, मुंबईच्या लोकांना. म्हणून ज्या ज्या काही समस्या उद्भवतील त्या त्या ठिकाणी आपण या ठिकाणी मदत पोचवलेली आहे. गावातील मुंबई स्थित चाकरमान्यांशी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करत विचारपूस केली. गावात केलेल्या उपाययोजना सांगतानाच चाकरमान्यांनाही स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं. केवळ ग्रामपंचायत प्रशासन यांच्यामार्फत हे सगळं करणं अत्यंत कठीण काम होते, त्यामुळे सुरुवातीलाच आम्ही आमच्या गावामध्ये 30 ग्रामस्थांची एक कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी दक्षता समिती तयार केली. या 30 स्वयंसेवकांमार्फत गावामध्ये जनजागृती करण्याचं काम, काय काळजी घेतली पाहिजे याचं काम हा 30 ग्रामस्थांवर सुरू केलं. त्याचबरोबर गावामध्ये अनाउन्समेंटची सोय करून स्पीकरद्वारे लोकांना माहिती दिली की आपण कुठल्या स्वरूपाची दक्षता घ्यायची आहे, शासनाला काय अपेक्षित आहे याची माहिती ही आपण अनाउन्समेंटच्या माध्यमातून लोकांना दिली. या 30 स्वयंसेवकांच्या हाताखाली आपण 2 स्वयंसेवक हे त्यांना नेमण्याचे अधिकार दिले आणि एकूण माझ्या गावामध्ये 600 कुटुंब आहेत आणि अशा 600 कुटुंबामागे या 60 स्वयंसेवकांमार्फत प्रत्येक कुटुंबामागे 10 अशा स्वयंसेवक जबाबदारी देऊन इत्यंभूत माहिती गोळा करण्याचं काम या स्वयंसेवकांमार्फत केलं. यांना सहाय्यक म्हणून आशा स्वयंसेवक असतील, आरोग्य कर्मचारी असतील, अंगणवाडी कर्मचारी असतील यांची मदत त्या ठिकाणी घेण्यात आली.
आणि यांच्यामार्फत गावातील इत्यंभूत माहिती, गावात आत्ताच्या परिस्थितीमध्ये किती लोक आपल्या गावामध्ये आहेत, किती लोकसंख्या आपल्यामध्ये आहे, किती कुटुंबसंख्या आहे, गावाच्या बाहेरून किती लोक आलेले आहेत, गावात बाहेरील कामगार किती आहेत, परप्रांतातील कामगार किती आहेत, याची इत्यंभूत माहिती ग्रामपंचायतीजवळ केवळ 2 दिवसामध्ये आमच्याजवळ जमा झाली. सहकारी सदस्य, ग्रामसेवक, सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, गावातील ग्रामस्थ यांच्यामुळेच हे शक्य झाल्याचं सरपंच महेश मांजरेकर यांनी सांगितलंय. अत्यंत नियोजनबद्ध काम करत असताना ग्रामस्थांचं सहकार्य हे आपल्याला मिळणं आवश्यक असतं आणि ते सहकार्य माझ्या संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी मला दिलेलं आहे. त्यामुळेच आम्ही आज या ठिकाणी जे शासनाने घातलेले नियम असतील ते नियम पाळण्यामध्ये किंवा त्याही पेक्षा काही अधिक गोष्टी चांगले करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो. गावातील नागरिकांना मास्कचं वाटप असेल, हँडवॉशचं वाटप असेल, फवारणीसाठी लागणारं औषधाचं वाटप असेल, यासारखी अत्यावश्यक गोष्टी, फवारणीच्या जे काही गोष्टी असतील ते देण्याचा प्रयत्न आपण प्रत्येक कुटुंबाला आपण केलेला आहे. त्याचबरोबर गावातील अत्यंत ज्यांच्याकडे कमावणारा कोण नाही, विधवा देणारा व्यक्ती असतील, यांच्यासाठी यादी बनवून गावातील स्वयंसेवकांमार्फत आर्थिक मदत गोळा करून त्यांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू हे सुद्धा आपण दिलेले आहे. त्याचबरोबर दुसरी आपण एक कार्यपद्धती अवलंबतो की आपत्ती येतच असते आणि या आपत्तीमध्ये आपल्याला काही ना काहीतरी आपल्याला शिकायचं असतं आणि या आपत्तीमधून शिकत असताना पुढील आपत्तीसाठी आपण सज्ज राहायचं असतं. त्या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापन जी समिती आपल्याकडे आपण तयार केली आहे त्याच परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये अशा स्वरूपाची समस्या उद्भवल्यास आपण काय उपाययोजना केली पाहिजे यासाठी आपली एक कार्यसमिती गठीत केलेली आहे. या गठीत केलेल्या कार्यसमितीच्या मार्फत आपला गाव स्वयंपूर्ण कशा पद्धतीने होईल, मग तो अन्नधान्यामध्ये असतील, पशुपालनामध्ये असतील, मत्स्यपालनामध्ये असेल किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनात जे समस्या उद्भवतात त्या दृष्टिकोनातून काय केलं पाहिजे यासाठी आपलं गाव संपूर्णपणे परिपूर्ण कसं बनेल, भविष्यात असलं कुठलीही समस्या निर्माण झाली तरी गावाच्या बाहेरून कुठलीही वस्तू आणावी लागणार नाही, आपली गरज आपण स्वतःहून भागू शकतो, अशा स्वरूपाची गावाची निर्मिती करण्यासाठी या समितीचं काम चालणार आहे. आणि मला आशा आहे की आपल्या गावाच्या एकीच्या जोरावरती आम्ही निश्चित स्वरूपात भविष्यामध्ये आपलं गाव 100% स्वयंपूर्ण बनण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करू आणि यासाठीच आपल्या गावाबरोबर माझ्या गावच्या आजूबाजूच्या माझ्या जिल्ह्यातल्या गावांनी सुद्धा यासाठी सहभाग घ्यावा असं मी आवाहन करतो, जेणेकरून आपल्या आजूबाजूची गावं, आपला तालुका आणि आपला जिल्हा हा परिपूर्ण बनेल आणि एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मॉडेल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण परिपूर्ण गावाची संकल्पना व्याख्या आपण प्रसिद्ध करू शकतो एवढा विश्वास या गावामध्ये आपल्या या आजच्या या कामामधून आम्हाला दिसून येतो. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. पालकमंत्री उदय सामंत किती खोटं बोलणार, आमदार नितेश राणेंचा पलटवार. परप्रांतीय कामगारांची पायपीट सुरूच आणि काजूला योग्य हमी भाव मिळण्यासाठी जिल्हा बँकेने करावे प्रयत्न, अतुल काळसेकर यांची मागणी. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.